आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लवकरच शेतकऱ्यांसाठी खत विभाग सुरू करणार मल्लाप्पा हंडे. मानकापूर प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीची 21वी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात. मानकापूरची प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटी 20 वर्षापासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. आज या सहकारी सोसायटीची 21वी सर्वसाधारण वार्षिक सभा चेअरमन मल्लाप्पा हंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेमध्ये प्रथम अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ आकाराम आर्गे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. सन 2017-18 सालची नोटीस व नफा अंदाजपत्रकाचं वाचन संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कुमार रुगे यांनी केलं. सभेतील विषयांवर सभासदांकडून मंजुरी मिळवण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मल्लाप्पा हंडे यांना सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर, अभय चौगुले, जयपाल चौगुले, उत्तम बन्ने यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. चेअरमन मल्लाप्पा हंडे म्हणाले, संस्थेची प्रगती समाधानकारक आहे. मानकापूर सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सहकाराच्या सर्व योजना पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणूनच संस्था गेल्या 20 वर्षापासून सहकार क्षेत्रात टिकून आहे. सभासद संख्या 996, भाग भांडवल 19,25,000 रुपये आहे. बँकेमार्फत 1,79,51,000 रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. तर 6,27,000 रुपयांचा नफा झाला आहे. गोरगरिबांना आर्थिक पाठबळ देणारी आहे ही संस्था. लवकरच शेतकऱ्यांसाठी खत विभाग सुरू करणार असल्याचं हंडे यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल कुंभार यांनी केलं. उपस्थितांचे आभार सेक्रेटरी प्रदीप कुमार रुगे यांनी मानले. या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक राघू आर्गे, मुकुंद कुलकर्णी, रावसाहेब बत्ते, मारुती माळी, मधुकर लोंढे, दिगंबर माने, छत्रे काशीनाथ, भाचत्रे काशीनाथ कुटवाडे, आप्पालाल मुल्लानी, सौ धोंडूबाई हंडे, नीता पाटील, नामदेव बन्ने, विलास पाटील, त्याचबरोबर सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मानकापूरहून शिवाजी भोरे. 7,80,900 काही निधी चालू वर्ष म्हणजे वर्षाच्या अखेरीस